नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। बार्शी ठरतोय काळ्या बाजार केंद्राचे हॉटस्पॉट, आडत व्यापारी किलचे यांच्या दुकानावर छापा। छत्तीसगड मध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा। सोलापुरात भाजी विक्रेत्यांची कोरोना टेस्ट, पहिल्याच दिवशी 11 पॉझिटिव्ह। पार्क अपरिपक्व, बोलण्याला कवडीचीही किंमत नाही। अयोध्येत राम मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ। विडी कामगारांच्या सरसकट कोरोना टेस्टला सुरुवात। अक्कलकोट येथे शिवयोगी प्रतिष्ठानकडून पुतळा हटावचा निषेध। भक्तिमय वातावरणात साध्या पद्धतीने सोलापुरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा। यंदा गणेशमूर्ती 25% महाग। धाराशिव जिल्ह्यात बुधवारी 124 कोरोना रुग्णांची भर। महाराष्ट्रातील एसटी बस सेवा त्वरित सुरू करा, वंचित बहुजन आघाडीचा डफली बजाव आंदोलन। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या चावडीचे बांधकाम अंतिम टप्प्यात। चीनी कंपन्यांचा आर्थिक हवाला, व्यवहार उघडकीस, बेकायदेशीर सावकारीच्या भारतीयांचाही समावेश। कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा कमी करण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपे। बंगळुरूत काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला, 2 ठार। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद। जडभावी घाट दरोड्यातील 3 आरोपी जेरबंद। पंढरपूर येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास। सोलापुरात आरटीओ मध्ये 6 लाखांचा अपहार, लिपिकावर गुन्हा दाखल। बार्शीत बाजार समितीतील व्यवहार बेमुदत बंद। मंगळवेढा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोतवाल फरार। तात्पुरते हॉस्पिटल, रामवाडी गोदाम वाडी हॉस्पिटल मध्ये उभे राहावे, महापौरांची मागणी। मोठ्या गणेश मूर्ती बंदीचा मूर्तीकारांना फटका। एमपीएससी परीक्षा आता 20 सप्टेंबरला। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।